खोकलोस काय बाहेर खाल्लं का? नाही ग, काहीच नाही खाल्लं, तरी पण खूप खोकला येतोय. तरी पण कस काय काय मला पण काय समजेना बघ, कस काय खोकला येतोय. जाऊ दे कोयल नाही. बरं मी तुला काढा करून देते, तू घे म्हणजे. बरं चालन दे. होणारा होताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको. उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची ठरू नको. येईल दिवस तुझाही माणसा जिगर सोडू नको. तुझ्या हाती आहटाव सारा इसारगा चाल काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे देवा काळजी. बघ ना शुभम, किती दिवस झाले तू खोकतोय. मला तर त्याची भीती वाटते. त्यासोबत बोलू पण वाटत नाही. हा मला पण खूप भीती वाटते. पण आता काय करायचं? मला तर वाटते आपण त्याला बोलायचं. काय पाहिजे म्हणजे कोणी भीती राहणार. चालेल ना, मस्त आयडिया चालेल. हा मला पण चला. मग बर तू घाबरू नको, सर्व काही होईल नाही. बर ऐकतो का, आपण डॉक्टरकडे जाऊ चेकअप करू म्हणजे बरा होशील तू. अगं राहू दे ग, नंतर बघू कधी होईल नीट. घे पाणी, मग तुला बरं वाटत. बर ऐकतो का, आपण आज दवाखान्यात जाऊ, मला पण आज सुट्टी आहे. चालेल ना? तुमचा रिपोर्ट बघून असं समजलं की तुम्हाला एक टीबी झाली. घाबरायची काही गरज नाहीये, बट आपण योग्य प्रकारे जर ट्रीटमेंट घेतली तर रोग त्यांचा पूर्णपणे बंद बरा होईल. आता काय होईल? काही नाही, मी तुम्हाला गोळ्या औषधं घेऊन देते. ते फक्त योग्य प्रकारे जेवणानंतर घ्या. बरा होईल ना डॉक्टर? हो बरा होईल, फक्त योग्य रीतीने तुम्ही गोळ्या औषधे घेतो. घेऊ का मग डॉक्टर? हा ठीक आहे.
अरे समीर तुझा खोकला कायमचा बंद झाला वाटतंय. हा झाला सर कायमचा बंद झाला. काय झालं तू समीर? काय नाही रे, टी बी झाला. अरे बाप रे. अरे पण तो आता रिकवर पण झाला. मग आता काय? आता काय समीर, आम्ही तुला समजू शकलो नाही, सॉरी. इट्स ओके, राहू दे, राहू दे. सॉरी. हाय गाईज, टी बी हा रोग खूप काळ टिकून राहू शकतो, पण योग्य वेळी योग्य ती ट्रीटमेंट घेतली तर त्या रोगाच्या बळी पडणार नाहीत आपण. म्हणून मी म्हणतो की काळजी घ्या आपली, आपल्या परिवाराची, घरच्यांची आणि बाहेरच्यांची, अँड कंटिन्युअसली यूज मास्क अँड हात रुमाल. ओके, थँक्यू. Stay healthy and stay happy.